परमेश्वर महाराज असं माझं माऊली सांभाळ करते तुम्ही काय झालं नाही. असा जर माऊलीनं सांभाळ केला, असा जर आमच्या गुरुनं आमचा सांभाळ केला, आम्हाला काय कमी आहे. आमच्यासारखं तर बलवान कोणी नाही. एक कथा आहे, तसे अब्दुल महाराजांना 11 वाजता सांगितले होते. मी 11 वाजता जवळपास आपल्या कीर्तनात पूर्ण झालेलो. पण असं कसं पलटते, एक विनोदी कथा आहे एवढं बोलू. बघा, राजा भोजाचं नाव ऐकलं असेल तुम्ही. राजा भोज, भोज कहा राजा भोज कहा गंगू तेली, कथा आहे कहा राजा भोज कहा गंगू तेली म्हणतो ना आपण. अमुक लागलं जीवनाचा बदल कसा होतोय. काय झालं, राजा भोजाच्या पदरी कालिदासासारखे महान विद्वान होते महाराज पांडित. कालिदास त्या काळात राजा भोजाच्या पदरी होते नवरत्नाच्या दरबारात. एक दिवस राजा भोजाला पाहिलं येईन बाकीच्या त्यांची राजातल्या विद्वानानं पाहिलं का राजा भोज आज बाहेर बाहेर गेलाय, कुठेतरी दरबारात नाहीये, पुणे काही कामासाठी निघून गेले असत काही 15-20 दिवस महिन्यासाठी. अशी बाकीच्या बाजूच्या राज्यातल्या एका विद्वानाला खबर लागली आणि तो राजा भोजाच्या दरबारात गेला. म्हणजे राजा तू या दरबारात भोजासारखे महान विद्वान आहेत म्हणून तुझ्या विद्वानासोबत वादविवाद करायचा आहे. म्हणे वादविवाद करायचा आहे. हा दुसऱ्या राज्यातला एक महान विद्वान माझ्या राज्यात आला, हा मला सांगून राहिला की वादविवाद करायचा आहे. राजाच्या चेहऱ्यावर चिंता करतो, समोरच्याले जाणलंच नाही महाराज हा किती ताकदवान आहे, याची ताकद तर माहित पाहिजे आणि आपल्याजवळ कालिदास नाही. राजा विचारात चालला असताना तिकडून गंगुतेली येऊन राहिला होता. गंगुतेली आपला एका डोळ्यानं थोडस एक डोळा बारीक रस्त्यानं आपलं तेल बी काहीचे गंगुतेली गंगुतेला राजाकडे पाहिलं. म्हणजे राजा तू काहीतरी नाराज दिसत रे, तुले काय करावं लागते, तू आपलं काम कर, तेल इथं तू माझ्या टेन्शन एखाद्या देवा सांगून पावा म्हणे असं सांगितलं तर काय हरकत आहे. एखाद्या वेळेस सांगितलं काय हरकत आहे, एखाद्या वेळेस बयाळ्यावरती उत्तर असते म्हणून एखाद्या नाही जपलेले उत्तर सापडलं विचारून पाहायचं. अरे काही नाही म्हणे, तो बाजूच्या राज्यातला एक पंडित आला राजा, तो वादविवाद करतो म्हणून. तो वादविवाद करायला आता आपल्याजवळ पंडित नाही येणार आहे, म्हणजे काय करा हॅक तर काय म्हणे तेवढंच काय म्हणे पाहतो गुंगू तेलाचं पानपिड तेल सांगून द्या म्हणे कालिदासाचे गुरु उद्या तुमच्यासोबत वादविवाद करण्यास येणार आहे. कुठून रे तुम्ही सांगा तर खरी म्हणे फक्त कालिदासाचे गुरु उद्या दरबारात. मग झाला दरबार ठरला. मग दरबारात काय होत, बोलून नव्हती वादविवाद, मुक्या नव्हत्या खुणा. मुक मुका संवाद होईल, तो इकडून खून करण याने इकडून खून दाखवा. मग काय पंडित बसला दरबारात बाहेरच्या देशातला, दरबार भरलाय, आज मोठा वादविवाद होणार बाहेरच्या राज्यातला पंडित आला. इकडे गंगू तेली पण मस्त माझ्या सरदार तर मी ड्रेसर ओळखू येत नाही होत, कपडे जाकीट असते डोळ्या बारीक, एका हातात दह्याचं मडक, सात भाकरी शिदुरी बांधली ती सात भाकरी दह्याचं मडक बिडक घेऊन आपलं पाण्यावर अंदर दरबार बसला इकडच्या खुर्चीवर. आता वादविवाद सुरू करा का, मग राजा म्हणे हो करा, राजाने आज्ञा दिली चला चालू करा. बर या पंडिताने एक बोट दाखवलं, एक बोट दाखवल्याबरोबर पंडितजीने एक बोट दाखवल्याबरोबर गंगुतेल्यानं पाहिलं पाहिलं तर वेशात तर आपल्या महाराजाच्या होत्या. गंगुतेल्यानं 2 बोट दाखवून दिले. हात जोडले, वा वा महाराज काय गोष्ट आहे, मान गे तुम्हारी विद्वत्ता तो. म्हणे महाराज काय विद्वान आहे कालिदासाची गुरु, मान्य मानले बरोबर ठीक आहे. मग दुसरा प्रश्न, दुसरी खून झाली, याईनं 5 बोट दाखवले पंडितांना. जसे 5 बोट दाखवले पंडितांना राजाले गंगुतेल्याले, गंगुतेल्यानं 5 बोट पाहिल्यावर गंगुतेल्यानं असं आहे काय विचार विचार केला गंगुतेल्यानं
मुख दाखवली होती. जशी मुख दाखवली आणखी बापरे काय विद्वान आहे महाराज, खरंच तुमच्यासारखे विद्वान. मग असं म्हटल्यावर त्याने सात बोट दाखवले, सात बोट दाखवले, त्याचं सात दाखवले. ह्यानं काहीतरी गमू केलं आणि ते सात संबंधातून कापल्यासारखं करून टाकलं असं केलं. वा वा वा, आणखी तो पंडित एकदम पायास लागायला लागला. अरे बाप रे गुरुजी, तुमच्या सारखा तरी विद्वान कोणी नाही. मग पंडित म्हणे असं केलं पोट त्यानं. शेवटचा प्रश्न त्यानं काहीच नाही पंडू दिल्यानं गंग गह्याचं मडक उचलून दाखवून दिलं. त्याला चार धावतच गेला ना पायात धरले पंडितजी. अरे काय गोष्ट, तुमच्या सारखा विद्वान मी पाहिलाच नाही म्हणजे महाराज. राजा झालं, सत्कार झाला त्या पंडिताचा. म्हणजे वा हरलो मी, कालिदासाचे गुरु महान विद्वान आहे. मग राजानं कालिदासाच्या गुरुचा हात धरला महाराज, बाजून नेलं, बाजून नेलं कालिदासाच्या गुरुने हात धरला. म्हणजे का मुक्या मुक्यात झालं की आम्हाला तर समजू द्या काय बोलले तुम्ही, शास्त्रोक्त संवाद झाला तुमचा त्या पंडिताचा. पंडिताचा संवाद सांग, पंडिताचा संवाद शास्त्र. पंडित म्हणे महाराज मी सांगितलं म्हणे पहिले एक बोट दाखवलं, मी म्हटलं ब्रह्म एक आहे. तुमच्या महाराजच्या गुरुनं सांगितलं दोन बोट दाखवले, ब्रह्म जरी एक असलं तरी मायाच्या संयोगाशिवाय सृष्टी निर्माण होऊ शकत नाही, दोन आहे. अरे बाप रे. मग पाच बोट दाखवले, ह्या पंच महाभूतावर सृष्टी चालू आहे. गुरुजीने सांगितलं म्हणजे फक्त पंच महाभूतच नाही, हे पंच महाभूत एकत्र देहात एकवटल्याशिवाय ब्रह्म तयार होऊ शकत नाही, सृष्टी उत्पन्न होऊ शकत. काय महाराष्ट्र विद्वान. मग काय, मग पुढचा प्रश्न, मग पुढचा प्रश्न म्हणे म्या म्हटलं म्हणे सात सागर आहे. सात बोट दाखव. गुरुजी म्हणे म्हणे सात सागर नाही, ते कापले म्हणजे त्याच्या मधात मेरू पर्वत आहे. मधात समुद्र मंथन झालं मधात. म्हटलं म्हणजे मेरू पर्वत आहे गुरुने सांगितलं म्हणे तुमचं. मेरू पर्वत कुठ आहे, त्याने सांगितलं म्हणे दही सागरात आहे दह्याचं म्हणतो. काय विद्वान म्हणे महाराज, वा 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 वा, तुमच्या दरबारात म्हणे असे विद्वान लोक आहे. गुरुकृपा होये त्यासी, दैन्य दिसे कैसे त्यासी, समस्त देव त्याचे वशी, कई काळाशी जिंकेन. गुरुचरित्राची गोष्ट काय, मन गंगू तेलाचा नंबरला. आणि कारण त्या पंडितासोबत त्या असा संवाद केला, तुला काय होत त्या कसा, तुले काय समजलं, तुले तुले तर कशी माहिती. ठीक आहे का, त्या पंडितानं असं समजून घेतलं त्या दोन बाट कुठं दाखवले तर ब्रह्म सत्यम युक्त सारा पंजाब, तुले तर काही माहित नाही, तू कसा बोला. अरे काय राहायचं, सोपा आहे म्हणे. म्हणजे कसं रे, त्यानं म्हटलं म्हणे भोजन तू भोकणार आहे. काय कोण काय समजते, कोण काय म्हणजे तू तुले एकच डोळ्या लक्षात ठेवलो, मी तुझ्या दुसऱ्याही डोळ्या फोडून एक डोळ्या फोडून माझ्या डोळ्याला काय दाखवतो, मी तुझे दोन्ही डोळे फोडून मी तुझे दोन्ही डोळे फोडल्याशिवाय एक डोळ्या फोडत काय, मी तुझे दोन्ही डोळे फोडून. पहिला प्रश्न झाला. दुसरं म्हणजे एका रायपटीनं मारून टाकलं असं म्हटलं म्हणजे राजा म्हणजे दोन डोळे फोडतो म्हटल्या. त्यानं म्हणजे हात दाखवला म्हणे एक रायपट दिल दिन बाबी तुझे दोन डोळे फोडले असं. अबे तू काय रायपट मार दिया का फुकीत मारून संवाद, अध्यात्माचा संवाद, वैदिक संवाद जो विनोदात रूपांतर होते तर काय होते की ब्रह्म एक म्हटलं तर एका फुकीत मारून टाक. मग रे
एक भुकीत म्हणतो अरे त्याले कसं समजलं म्हणे महाराज काय मित्र जे म्हणे माझ्याजवळ सात भाकरी आहे म्हणून तो म्हणे तुझ्याजवळ सात भाकरी आहे कायच्या संघ खातो तू दाखवतो पांडे गुरुजी पखन साहेबांनी मला याबद्दल सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमच्या अतुल महाराज गजानन पाटील सर्व भजन मंडळी यांनी अशी आमच्या मृदुंगचारी महाराज मी सुंदर अशी साथ दिली. बाल गाव वारकरी आज विना घेऊन बाळ तुमच्या गावाचे वैभव त्याची इच्छा झाली अशी इच्छा हो अशी इच्छा झाल्याशिवाय होत नसते. हे सर्व अशीच आमच्या पदरी अशी सेवा आहे. आई जगदंबा झिंगराजी महाराज तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती सर्व संपाल यश कीर्ती देव तुम्हा सर्वांना धनधान्य पशुवृत्ती ज्याला म्हणतो आपण तुमच्या जीवनामध्ये सदैव चैतन्य सदैव सुख संपत्ती राहो असं मी आई जगदंबा